ची जोड़ी ज्याला म्हटलं जातं ती मैदानावर अर्थातच गोलंदाजी मार्कवर अनुभवाने नटलेला गोलंदाज धवल हा मैदानावर पाहायला मिळतोय। सामन्याला सुरुवात होते दोन्ही संघांना आयोजन समितीकडून शुभेच्छा येत आहेत। जाऊयात सामन्याकडे। तिसरा सामना या स्पर्धेतील शास्त्री नगर प्रीमियर लीग 2024 चा रणसंग्राम। यावेळी मात्र पहिला चेंडू आक्रमण केला जातोय। नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडला जातोय, फेक केली जाते तोवर। दोन धावांचा पंचांचा इशारा, दोन धावेनं सांघिक धावसंख्या वधारते। धावसंख्येला सुरुवात होते, प्रारंभ होतोय, अर्थातच अकाउंट ओपन केलं जातंय। स्ट्राइक वर निखिल याच्या बॅट मधनं। महत्वपूर्ण तिसरा सामना मैदानावर, पहिल्या चेंडूवर दोन धावांचा फटका, नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडला गेला, त्यानंतर मात्र सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते। यावेळी मात्र फटका फसलाय का पाहावं लागेल। झेलकाली क्षेत्ररक्षक किरण येतोय, सेफ अँड झेल स्वीकारला जातोय, अर्थातच माघारी परतावं लागतंय। निखिल याच्या खेळीचा अंत होतोय आणि लुमेन्स क्रिकेट धमाका क्रिकेट संघाला पहिला व्हायला हादरा दोन या धावसंख्येवर बसतोय। न्यू बैटर चिराग शेट्टी। हा मैदान और पाला मिलता है। पहिले षटक मैंडेटरी पावर प्ले, दोन खेळाडू आपल्याला 30 या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात। एक ठीक आमच्या कमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला। यावेळी मात्र पंचांचा इशारा आमच्याजवळ थेट अवांतरचा निघतो। अतिरिक्त एका धावेनं सांघिक धावसंख्या वधारते। धावपलकावर पाहायला मिळतात तीन धावा, तीन धावा धावपलकावर। धवल शाह गोलंदाजी मार्कवर। सुंदर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते मैदानावर। सुंदर गोलंदाजी मैदानावर पाहायला मिळते। दुपारचं सत्र अर्थातच रणरणत्या उन्हामध्ये दोन दिग्गज संघ पहिला सामना जिंकल्यानंतर दुसरा सामना खेळताना दिसतायत। यावेळी मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा हवा तसा संपर्क नाही। पंचांचा वनडेचा इशारा आमच्याजवळ निघतो। एका धावेनं सांघिक धावसंख्या वधारते। धावपलकावर चार धावा, एका गड्याच्या मोबदल्यात चार धावा धावपलकावर पाहायला मिळतायत। माघारी परतलाय निखिल। यावेळी मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, फेक केले जाते नितीन याच्याकडून। तोवर मात्र एक धाव निघते। एका धावेनं सांघिक धावसंख्या वधारते। पाच धावा, पाच धावा धावपलकावर पाहायला मिळतायत। पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि त्या षटकामध्ये टिचून मारा पाहायला मिळतोय।
यावेळी मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय, सुंदर फटका पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा बघूया काय येतोय आमच्या जवळ. पंचांचा इशारा आमच्या जवळ चार धावांचा निघतोय. सांघिक धावसंख्या चार ने वधारते, सांघिक धावसंख्या चार ने वधारते. धावपळकावर पाहायला मिळतील तब्बल नऊ धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. नऊ धावा धावपळकावर पाहायला मिळत आहेत. माझा भाऊ कसा इथे होता ना गोरेगावला, त्याला माहित आहे ना जो प्रीतम, माहित आहे तुला प्रीतम परब, उमेश इलेव्हन टीम मध्ये तो पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या नऊ धावा एकाकडेच्या मोबदल्यात. गेविनच्या बॅटमधनं एक नेत्रदीपक चौकार पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेनं अर्थातच शेवटच्या चेंडूवर चौकारनं षटकाची समाप्ती होते. सांघिक धावसंख्या नऊ धावा पाहायला मिळते ती धावपळकावर. दोन दिग्गज संघ शास्त्रीनगर प्रीमियर लीग स्पर्धेतील तिसरा सामना हा मैदानावर आणि गोलंदाजीमध्ये सांघिक दुसरं षटक घेऊन वैभव गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. स्ट्राईकला चीर आगा हा मैदानावर पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण सामना. यावेळी मात्र आडव्या बॅटनं सुंदर फटका. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. एक धाव निघते एका धावेनं. सांघिक धावसंख्या दुहेरी अंकात दहा धावा एका गड्याच्या मोबदल्यात. महत्वपूर्ण सामना मैदानावर रंगतोय. कोणता संघ या सामन्यामध्ये विजयश्री संपादन करत आगेकूच करेल हे देखील पाहणं महत्वपूर्ण असेल. क्रिकेट आहे मित्रांनो, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, शेवटचे धाव निघत नाही, तोपर्यंत मात्र भाकीत करणं हे मूर्खपणाचं लक्षण ठरलं जातं. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो त्याप्रमाणे क्रिकेटचा खेळ सुद्धा रंग बदलतो. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन अर्थातच डाव्या उजव्या हाताची जोडी भारतीय क्रिकेट संघासाठी विचार करता गौतम गंभीर असो वीरेंद्र सेहवाग असो त्याचप्रमाणे यशस्वी जोडी म्हणून ज्या जोडीकडे पाहिलं गेलं ती सौरव गांगुली आणि सचिन रमेश तेंडुलकरची जोडी असो अशा प्रकारचं कॉम्बिनेशन आपण पाहिलं आहे या क्रिकेट पटलावर. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा हवा तसा संपर्क नाही. स्वतःच्या फलंदाजीवर थोडासा नाखूस दिसतोय गेविन. अर्थातच एका धावेनं सांघिक धावसंख्या वधारते ती धावपळकावर. नेल्सन फिगर अकरा धावा, अकरा धावा धावपळकावर पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क हवा तसा होत नाहीये. एक धाव निघते. सांघिक धावसंख्या बारा धावा. दुपारच्या रणरणत्या उन्हामध्ये पाच षटकांचा सामना आणि पाच षटकांमध्ये 60 ते 70 धावा येणं अपेक्षित असेल. कारण दोन दिग्गज संघ आहेत. एकंदरीत विचार करता डीजी वॉरियर्स संघामध्ये किरण तावडेसारखा एक धाकड खेळाडू मैदानावर असेल. यावेळी मात्र सुंदर फटका कवरच्या दिशेनं नेत्रदीपक फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होत आहे. फेक केले जात आहे. दोन धावा लिलया पूर्ण होत आहेत. दोन धावेनं सांघिक धावसंख्या 13 धावा धावपळकावर पाहायला मिळत आहेत. 14 धावा धावपळकावर, 14 धावा धावपळकावर पाहायला मिळत आहेत. जे जे प्रेक्षक या स्पर्धेच्या निमित्तानं यूट्यूबवरून सामना पाहत आहेत आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. यावेळी मात्र बॅटची लेमन आहे.
त्यानंतर चेंडू हा फाइनल क्षेत्रामध्ये जातो, एक धाव निघते एका धावेने, सांघिक धावसंख्या वधारते 15 धावा। दुसरा षटक प्रगती पथावर, यावेळी मात्र बॅटची आतली कड, त्यानंतर मात्र एक धाव निघते एका धावेनं, सांघिक धावसंख्या अर्थात दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय। 8 ची सरासरी 16 धावा धावपळकर पाहायला मिळत आहेत, दोन षटकांच्या सांगते अखेरीस। अजूनही 18 चेंडूंचा खेळ हा मैदानावर शेष असेल। दोन षटकांचा खेळ समाप्त, 12 चेंडूंचा खेळ समाप्त, 16 धावा धावपळकर पाहायला मिळत आहेत। 8 ची सरासरी आतापर्यंत राखली जाते या सामन्याचा विचार करता किती धावा जमवेल चिराग शेट्टी, त्याचबरोबर त्याला साथ देण्यासाठी स्ट्राईकला पाहायला मिळतोय तो गेविन, गोलंदाजी मार्कवर राजू दीक्षित। यावेळी मात्र एक धाव निघते, पंचांचा एका धावेचा इशारा, सांघिक धावसंख्या 17 धावा, एबी डिव्हिलियर्सचा जर्सी क्रमांक धावपलकावर 17 धावा पाहायला मिळत आहेत। मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं या सामन्याचा विचार करता अचूक टप्प्याची गोलंदाजी मैदानावर घडते। गोलंदाजी मार्को राजू, यावेळी मात्र आडव्या बॅटनं सुंदर फटका, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, किशोर कैलाश येतोय स्क्रीनवर फेक करतोय तोवर, मात्र एक धाव, एका धावीनं सांघिक धावसंख्या 18 धावा। विराट कोहलीचा जर्सी क्रमांक धावपलकावर 18 धावा पाहायला मिळत आहेत। शास्त्री नगर प्रीमियर लीग दुसरं पर्व, आणि दुसऱ्या पर्वामध्ये कोणता संघ व्यासपीठावर च्या बाजूला ठेवलेल्या ट्रॉफीवर हकदार ठरेल हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण असेल। आकर्षक अशा ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत व्यासपीठाच्या उजव्या बाजूला। कोण असेल उत्कृष्ट फलंदाज, कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज, कोण असेल या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मॅन ऑफ द सिरीजची आकर्षक ट्रॉफी कोणाला मिळेल हे देखील पाहणं औत्सुक्याचं असेल। संध्याकाळच्या सत्रात चित्र स्पष्ट होईल। मित्रांनो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा हवा तसा संपर्क नाही, बाकीचा सोपस्कर यष्टरक्षक पूर्ण करतोय। निर्धाव चेंडूचे सांगता होते आहे, 4 चेंडूंचा खेळ समाप्त, 18 धावा धावपळकर पाहायला मिळत आहेत। सुंदर गोलंदाजी ही मैदानावर पाहायला मिळत आहे राजू यांच्याकडून, कित्येक क्रिकेटचा अनुभव ज्याच्या पाठीशी तो राजू गोलंदाजी मार्कवर। यावेळी मात्र सुंदर फटका, तेवढा तोला मुलाचं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये करताना दिसतोय राजू, आणि त्या कौतुकास पात्र कामगिरी अर्थातच एक धाव जरूर निघते एका धावेनं, 19 धावा या धावपळकर पाहायला मिळत आहेत। तिसरं षटक प्रगती पथावर, स्ट्राईक वर एका चौकारनेशी खेळताना दिसतोय गेविन हा फलंदाज। यावेळी मात्र फटका फसलाय का पाहावा लागेल, झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय, एक सेफ हँड झेल स्वीकारला जातोय वैभव याच्याकडून, अर्थातच माघारी परतावं लागतंय। 3 षटकांचा खेळ समाप्त, 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा या धावपळकर पाहायला मिळत आहेत। न्यू बॅटर किशोर याची वर्णी ही मैदानावर लागते। 3 षटकांचा खेळ समाप्त, 19 धावा, अचूक टप्प्याची गोलंदाजी कशा प्रकारे असावी
याचा मूर्तिमंत उदाहरण डीजी वॉरियर्स क्रिकेट संघ दाखवतो या मैदानावर। आतापर्यंत सुंदर गोलंदाजी, अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूतील 6 चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सांघिक चौथा वैयक्तिक दुसरा षटक घेऊन वैभव हा सज्ज होतोय आमच्या ठीक कॉमेंट्री बॉक्स एंडकडून पंचांच्या उजव्या बाजूनं आणि त्याच्या समोर महत्त्वपूर्ण फलंदाज अर्थातच लुमेन्स धमाका क्रिकेट संघाचा तारणहार अर्थातच चिराग शेट्टी हा मैदानावर। सुंदर गोलंदाजी, ब्लॉक होल पद्धतीने चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, खोलवर पद्धतीने चेंडू, निशब्द करणारी गोलंदाजी अर्थातच फलंदाजाला बांधून ठेवलं गेलंय। 19 धावा या धावपलकावर, चौथ्या षटकाला सुरुवात, अर्थातच पहिला चेंडू निर्धाव। यावेळी मात्र सुंदर फटका, चेंडू आणि बॅटचा आता हवा तसा संपर्क नाही, एक धाव निघते एका धावेनं धावपलकावर। आकारणी 20 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत। पहिल्या सत्रामध्ये नाणेफेक हरल्यानंतर लुमेन्स धमाका क्रिकेट संघ किती धावा जमवतोय हे पाहणं महत्त्वपूर्ण असेल। दुपारचं रणरणत ऊन आणि त्यामध्ये हा सामना। यावेळी मात्र आडव्या बॅटनं सुंदर फटका पाहायला मिळतोय। पंचांचा इशारा 2 धावांचा, सांघिक धावसंख्या वधारते धावपलकावर 22 धावा। क्रिकेटचे नेन्सन फिगर अर्थातच 22 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत। बावीस धावा धावपलकावर शास्त्रीनगर प्रीमियर लीग 2024 रणसंग्राम। यावेळी मात्र फटका फसलाय का, यस, अजून एक हादरा बसतोय, किशोरला माघारी परतावं लागतंय। लुमेन्स धमाका क्रिकेट संघाला अजून एक हादरा बसतोय। न्यू बॅटर दिव्येश याची वर्णी ही मैदानावर लागली जाते। दिव्येशकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि या सामन्यामध्ये ती सिद्ध फक्त करावी लागेल आणि ज्यावेळी ती सिद्ध होईल त्यावेळी तो प्रसिद्ध सुद्धा होईल। यावेळी मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय। फक्त आणि फक्त एकच धाव निघते। दिव्येश मित्र म्हणे मित्रांनो नशीब खराब आणि त्यामुळेच फक्त एक धाव। या ठिकाणी एका धावेनं सांघिक धाव संख्या, एका चेंडूचा अजूनही खेळ बाकी। धावपलकावर 23 धावा पाहायला मिळत आहेत। एक बॉल बाकी आहे। सुंदर गोलंदाजी मैदानावर पाहायला मिळते। 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय। सांघिक धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते ती 23 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा, अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी पहिल्या सत्रातील। टार्गेट किती असेल डीजी वॉरियर्स क्रिकेट संघासमोर हे निश्चित करणारा षटक घेऊन कोणता गोलंदाज येईल हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण असेल। 23 लॉस ऑफ 3 विकेट्स।
पाचवं षटक प्रगतीपथावर असलेला नितीन सावरकर। यावेळी मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय, सुंदर फटका पाहायला मिळतोय। पंचांचा इशारा बघूया काय येतोय आमच्या जवळ। पंचांचा इशारा दोन धावांचा, सांघिक धावसंख्या दोन ने वधारते 25 धावा या धावफलकावर। पाच चेंडूंचा अजूनही खेळ बाकी। स्लॉग ओव्हरची, स्लॉग ओव्हरचं षटक अर्थातच हाणामारीचं षटक, डेथ ओव्हरचं षटक ज्याला म्हटलं जातं ते मैदानावर पाहायला मिळेल। पंचवीस धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत पहिल्या सत्राचा। अजूनही पाच चेंडूंचा खेळ बाकी। किती टार्गेट असेल डीजी वॉरियर्स क्रिकेट संघासमोर हे निश्चित करणार आहे षटक नितीन सावरकर। अजून एक अनुभवाने नटलेला गोलंदाज, कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा करणारा खेळाडू पुन्हा एकदा सज्ज होतो या शास्त्रीनगर प्रीमियर लीग स्पर्धेच्या निमित्तानं। आणि त्याच्यासमोर दिव्येश धुरे। यावेळी मात्र अजून एक देखना फटका डीप मिडविकेटच्या दिशेनं। पंचांचा दोन धावांचा इशारा पुन्हा एकदा निघतोय। सांघिक धावसंख्या दोन ने वधारते 27 धावा या धावपलकावर पाहायला मिळत आहेत। अजूनही चार चेंडूंचा खेळ बाकी। या चार चेंडूंवर काय लिहिलं गेलं हे देखील पाहणं औत्सुक्याचं असेल। किती धावा बनवल्या जातील 30 चेंडूंमध्ये? 27 धावा अजून आत्तापर्यंत बनवल्या गेल्या आहेत। विचार करता 26 चेंडूंमध्ये। यावेळी मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय। परिवर्तन हे मैदानावर पाहायला मिळतंय। वापसी घडते मैदानावर गोलंदाज नितीन सावरकर याच्याकडून। निर्धाव चेंडूची सांगता होते, तीन चेंडूंचा खेळ समाप्त। 27 धावा धावपलकावर पाहायला मिळतायत। यावेळी मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते चिराग याच्याकडे। धावबाद होतोय दिव्येश, एक छोटेखानी खेळी समाप्त होते दिव्येश धुरी याची, अर्थातच माघारी परतावं लागतंय। लुमेन्स धमाका क्रिकेट संघाला अजून एक आदरा बसतोय। अजूनही या विचार करता दोन चेंडूंचा खेळ बाकी। 27 धावा धावपलकावर, दोन चेंडूंवर दोन खणखणीत षटकाराची आवश्यकता असेल आणि ती ताकद आहे, ती नजाकत सुद्धा आहे, ती सिद्ध करावी लागेल। स्ट्राईकवर चिराग, नॉन स्ट्राईकला राकेश। सुंदर सुंदर गोलंदाजी मैदानावर पाहायला मिळते। चेंडू मध्ये परिवर्तन पुन्हा एकदा पाहायला मिळतंय। एका चेंडूचा अजूनही खेळ बाकी। 27 धावांवर रोखलं गेलंय। सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय नितीन सावरकर। शेवटचा चेंडू पहिल्या सत्राची सांगता करणारा, समाप्ती करणारा शेवटचा चेंडू घेऊन। यावेळी मात्र सुंदर फटका, एक धाव निघतोय। स्क्रीनवर वैभव येतोय, फेक केली जाते तोवर मात्र दोन धावा निघतायत। दोन धावेनं सांघिक धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळतायत त्या 29 धावा। आणि सामना जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता। 30 चेंडू 30 धावा हे समीकरण काय घडेल पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण असेल। हॅलो हॅलो, हॅलो, पुढील मॅच साठी
टॉस करता विरल आणि प्रतीक गावडे या दोघांनी कृपया विरल आणि प्रतीक यांनी पुढील सामना होईल त्याच्या नाणेफेकीच्या कौलाकरता यायचं आहे आणि राजा लोखंडे यांना विनंती आहे कृपया आपण नाणेफेक करायची आहे आज या सामन्यांकरता अनेक आमचे कुटुंब मित्र इथे उपस्थित आहेत गावदेवी गावदेवी गोरेगाव एकता मित्रमंडळाचे सर्व आमचे सहकारी आणि विशेष करून इथे उपस्थित सर्वांचं इथे स्वागत आहे अनिल मुंडे संतोष स्वामी येथे आवाजून उपस्थित आहे या चारही संघाचे संघमालक यांना विनंती आहे कृपया पुढील सामन्यांचा नाणेफेक करण्याकरता विरल आणि प्रतीक दोन्ही कर्णधारांना विनंती आहे कृपया आपण येथे यावं आणि नाणेफेकीचा कौल राजा लोखंडे करतील तीस चेंडू 30 धावांची आवश्यकता डी जी वॉरियर्स क्रिकेट संघ या सामन्यामध्ये आपल्या नावारूपास कामगिरी करताना दिसतोय दीपक गावडे यांच्या संघ मालकीचा संघ मैदानावर दुसऱ्या बाजूला लुमेन्स धमाका क्रिकेट संघ हॅलो विरल 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 श्रॉफ विरल श्रॉफ टॉस के लिए आना है स्टेज के यहाँ पर टीम मास्टर ब्लास्टर कोई एक प्लेयर भेजो टॉस के लिए टीम मास्टर ब्लास्टर से एक प्लेयर टॉस को आए यहां पर कैप्टन टॉस के लिए आना है सामन्याला सुरुवात होते स्ट्राइकला पाहायला मिळतोय मैदानावर किरण तावडे नो स्ट्राइकला नितीन सावरकरी जोडी तर गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकाला राकेश हा मैदानावर पाहायला मिळतोय 30 चेंडू 30 धावांची आवश्यकता मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक दोन खेळाडू 30 या सर्कलच्या बाहेर एक डीप मिड विकेटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक काऊ कॉर्नरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय तर जे इतर खेळाडू आपल्याला 30 या सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत महत्त्वपूर्ण सामना 30 चेंडू 30 धावा असं काहीसं समीकरण रनअप बॉल इक्वेशनचा विचार करता स्ट्राईकला किरण ज्या किरणनं या अगोदरच्या सामन्यात सुंदर फलंदाजी केली 5 चौकार त्याच्या बाध्यामधनं पाहायला मिळाले तो किरण स्ट्राईकला नो स्ट्राईकला नितीन सावरकर गोलंदाजी मार्कवर राकेश यावेळी मात्र उसळी घेणारा चेंडू पंचांचा बाईचा इशारा अतिरिक्त एका धावीनं सुरुवात होते श्री गणेशा मैदानावर होतोय संघाचं अकाउंट ओपन केलं जातंय श्री गणेशा होतोय या मैदानावर 30 धावांचा पाठलाग करताना महत्त्वपूर्ण सामना दोन्ही संघाच्या बाजूने विचार करता एक एक सामना ज्या संघानं जिंकलाय असे दोन्ही संघ मैदानावर यावेळी मात्र सुंदर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते चेंडू निर्धाव गणला जातोय स्कोरिंग काउंटिंग मध्ये माझ्या समवेत सुंदर गुणलेखनाचं काम अर्थातच साहिल अग्रवाल यांच्याकडून होत आहे आपला सुद्धा मनपूर्वक धन्यवाद शास्त्रीनगर प्रीमियर लीग 2024 दुसऱ्या पर्वामध्ये गोलंदाजी मार्कवर राकेश पुन्हा एकदा सज्ज पंचांच्या डाव्या बाजूने यावेळी मात्र पंचांचा इशारा बघूया आमच्याजवळ कोणता निघतोय पंच आताच्या धावा एक ओके एका धावेनं सांघिक धावसंख्या वधारते धावफलकावर पाहायला मिळत आहेत त्या 2 धावा
मैंडेटरी पावर प्ले चा षटक बंधन घालणारा षटक यावेळी मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय फेक केले जाते तोवर मात्र एक धाव निघते एका धावेनं स्ट्राईकवर आणलं जातंय नितीन सावरकर याला संघ एक धाव संख्या तीन धावा पहिलं षटक प्रगती पत्तावर राकेश याच्याकडून अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आतापर्यंत सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या क्रिकेट आपल्या संघासाठी तो राकेश नावाचा गोलंदाज क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदललं जातंय सुंदर सुंदर गोलंदाजी मैदानावर पाहायला मिळते पहिले षटक प्रगती पथावर अर्थातच महत्त्वपूर्ण चेंडू घेऊन सज्ज होतोय राकेश आमच्या ठीक कॉमेंट्री बॉक्स एंड कडून समोर नितीन सावरकर अनुभवाने नटलेला असा खेळाडू यावेळी मात्र बॅटची लेमन याच्या पहिल्या षटकाची सांगता होते आणि सांघिक धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते ती चार धावा तीस धावांचा पाठलाग करताना उर्वरित चोवीस चेंडूंचा खेळ शेष आणि सव्वीस धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी नाणेफेक मान्यवरांच्या शुभ हस्ते आमचे मित्र राजा लोखंडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली आहे दुसऱ्या षटकाला किशोर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय चोवीस चेंडू सव्वीस धावांचा पाठलाग अतिशय सहज आणि सोपं असं आवाहन मैदानावर पाहायला मिळतंय परंतु क्रिकेट आहे कधी हे आवाहन कठीण होऊन बसेल सांगू शकत नाही कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही शेवटची धाव निघत नाही तोपर्यंत मात्र भाकीत करणं हे धोक्याचं ठरतं या क्रिकेटच्या पटलावर सांगे का दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन किशोर गोलंदाजी मार्कवर यावेळी मात्र चेंडू घोषांकित क्षेत्रात निघतो एका धावेनं सांघिक धावसंख्या वधारते धावपलकावर पाहायला मिळत आहेत पाच धावा थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे प्रत्येक चेंडूवर एक एक धाव घेण्याचा प्रयत्न राहतोय या मैदानावर शास्त्रीनगर प्रीमियर लीग उपस्थित तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आजचा रविवारचा दिवस आणि क्रिकेटची मजा लुटण्याच्या उद्देशानं जे जे प्रेक्षक या स्पर्धेच्या निमित्तानं या मैदानावर उपस्थित होत आहेत आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत यूट्यूबवरून जे सामना पाहत आहेत आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे यावेळी मात्र अजून एक धाव ॲड होईल स्कोरिंग काउंटिंगमध्ये एका धावेनं सांघिक धावसंख्या वधारते ती सहा धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत तीस धावांचा पाठलाग तीस चेंडूंमध्ये करायचा आहे त्या उद्देशानं प्रत्येक चेंडूवर एक एक धाव घेण्याचा प्रयत्न राहतोय किरण आणि नितीन या दोन खेळाडूंचा यावेळी मात्र अजून एक देखणा फटका चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसतोय त्या ठिकाणी फेक केले जाते तोवर मात्र एक धाव एका धावेनं सांघिक धावसंख्या वधारते सात धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत अर्थातच महेंद्रसिंग धोनीचा जर्सी क्रमांक धावपलकावर सात धावा पाहायला मिळत आहेत
यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर आजच्या दिशेने येतोय, बाकीचं काम चिराग याच्याकडून पूर्ण होतोय। चेंडू निर्धाव गणला जातोय स्कोरिंग काउंटिंग मध्ये। किरण तावडेला मात्र शांत ठेवलंय आतापर्यंत, विचार करता राकेश आणि किशोर या दोन गोलंदाजांनी। यावेळी मात्र पंचांचा इशारा नो चा येतोय, प्लस वन, टोटल दोन धावा आणि यानंतरचा चेंडू अर्थातच पंचांचा इशारा असेल फ्रीचा। फ्रीचा इशारा मालवणी भाषेत, बाबा गेलो पंढरपुरात, इलो तरी वडे ना इलो तरी वडे। चार चेंडूंचा खेळ समाप्त होतोय, फ्रीचा इशारा पंचांचा आलाय म्हणजे मोठा फटका खेळण्याची मुभा। आ बैल मुझे मार, किशोरवर हल्ला चढवला जाईल का किरण कडून। यावेळी मात्र फ्रीचा चेंडू, चेंडू निर्धाव गणला जाईल, वापसी घडते मैदानावर किरणच्या विरोधात किशोर याच्याकडून। यावेळी मात्र सुंदर फटका, फ्लिकचा फटका पाहायला मिळतो मनगट साहेबनं, त्या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि पंचांचा इशारा आमच्या जवळ चार धावांचा। एक लकी बाउंड्री मैदानावर पाहायला मिळतंय किरणच्या बॅटमन, सांघिक धावसंख्या 13 धावा धावपलकावर, दोन षटकांची सांगता होते 13 धावा, अजूनही 17 धावांची आवश्यकता 12-18 चेंडूंमध्ये। सांघिक तिसरं षटक आता मात्र मैदानावर, पुन्हा एकदा ज्यानं पहिलं षटक हाताळलं तो गोलंदाज राकेश। अठरा चेंडू 17 धावांची आवश्यकता उरते सामना जिंकण्यासाठी। यावेळी मात्र पंचांकडून इशारा येतोय दंडात्मक कारवाईचा, अर्थातच अवांतर एक धाव निघते, एका धावेनं समीकरण 16 धावांचं येऊन ठेपतंय। यावेळी मात्र दोन धावांचा फटका पाहायला मिळतो, तिसऱ्या धावेचा प्रयत्न थोडस खराब क्षेत्ररक्षण, तीन धावा लिलया पूर्ण होत आहेत, चित्त्याच्या चपळ्यानं तीन धावा आणि सांघिक धावसंख्या 17 धावा धावपलकावर, 13 धावांची आवश्यकता उरते सामना जिंकण्यासाठी। यावेळी मात्र सुंदर सुंदर गोलंदाजी, यू मे साइड डेफिनेटली हिट, हादरा बसतोय मैदानावर, किरण तावडेला माघारी परतावं लागतंय।
न्यू बैटर विशाल उर्फ राजू। सत्रह रन यहां पर बना चुकी है, 13 रनों की अभी भी दरकार है मैच जीतने के लिए। 13 धावन की अजुन आवश्यकता सामना जिंकण्यासाठी। डीजी वॉरियर्स क्रिकेट संघाला स्ट्राइकला विशाल दीक्षित, नॉन स्ट्राइकला नितिन सावरकर ही जोड़ी, तर गोलंदाजी मार्गवर यश संपादन करणारी गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून अर्थातच या अगोदरच्या चेंडूवर त्रिफळाचित केलं गेलंय, किरण तावडेला माघारी परतवलाय, तो राकेश गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय। महत्वपूर्ण सामना दोन्ही संघाच्या बाजूने विचार करता दोन्ही संघाने पहिला सामनावर विजयश्री संपादन केली आहे। दुसऱ्या सामन्यामध्ये कोणता संघ विजयश्री संपादन करेल? यावेळी मात्र सुंदर फटका, पॉइंटच्या रिजन मध्ये फटका पाहायला मिळतोय। पंचांचा इशारा एका धावेचा, सांघिक धाव संख्या 1 ने वधारते। 18 धावा धावपलकावर अजूनही 12 धावांची आवश्यकता। 15 चेंडू 12 धावांची आवश्यकता असं काहीच समीकरण हे मैदानावर। गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सज्ज, पंचांच्या डाव्या बाजूने राकेश आणि त्याच्या समोर विशाल। यावेळी मात्र फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी फेक केले जाते। तोवर मात्र एक धाव, एका धावेनं सांघिक धाव संख्या 19 धावा, 11 धावांची आवश्यकता उरते सामना जिंकण्यासाठी। 14 चेंडू 11 धावा। शास्त्री नगर प्रीमियर लीग तीसरा सामना मैदानावर, तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। यावेळी मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, भाविक स्क्रीनवर येतोय, फेक केले जाईल। तोवर मात्र एकच धाव निघते, एका धावेनं सांघिक धाव संख्या वधारते ती 20 धावा, अजूनही 10 धावांची आवश्यकता। 13 चेंडूंचा खेळ बाकी, 13 चेंडू 10 धावा 10 धावा 13 चेंडू, मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल, परिश्रम तुम्हाला घ्यावे लागतील, आणि जर प्रयत्न तुमचे यशस्वी असतील तर मात्र यशाला सुद्धा गमक नसेल। यावेळी मात्र महत्वपूर्ण झेल अर्थातच माघारी परतावं लागतंय, विशाल याच्या खेळीचा अंत होतोय। 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी, 10 धावांची आवश्यकता उरते सामना जिंकण्यासाठी डीजी वॉरियर्स क्रिकेट संघाला। बारा चेंडू 10 धावांची आवश्यकता, गोलंदाजी मार्गवर दिव्येश धुरे हा मैदानावर पाहायला मिळेल। महत्वपूर्ण सामना, दोन दिग्गज संघ, शास्त्री नगर प्रीमियर लीग 2024 चा रणसंग्राम आपण पाहताय, आपण ऐकताय, आपण अनुभवताय या शास्त्री नगर मैदानावर। क्रिकेटचं एक भव्य दिव्य मैदान या मुंबई नगरी मध्ये आपण बारा चेंडू 10 धावांची आवश्यकता असं काहीसं समीकरण। न्यू बॅटर
मैदान वारा कैलास तावड़े यावेळी मात्र पंचांचा वाईडचा इशारा अतिरिक्त एक धाव निघते आता मात्र समीकरण थोडंसं अजून एकदा सफर सोप होत आहे बारा चेंडू नऊ धावांची आवश्यकता यावेळी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण राहुल यांच्याकडून पाहायला मिळतंय एक धाव निघते एका धावेनं समीकरण असेल अकरा चेंडू आणि आठ धावांचं यावेळी मात्र मोठा फटका खाण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही निर्धाव चेंडूची सांगता होते अशाच प्रकारे निर्धाव चेंडू टाकावे लागतील दिव्येश धुरीला यावेळी मात्र फ्लिकचा फटका पाहायला मिळतो एक धाव निघते पंचांचा एका धावेचा निर्णय येतो एका धावेनं सांघिक धावसंख्या तेवीस धावा सात धावांची आवश्यकता नऊ चेंडू सात धावा नऊ चेंडू सात धावा हे समीकरण हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल का यावेळी मात्र चेंडू निर्धाव येतोय समीकरण असेल आठ चेंडू सात धावा आठ चेंडू सात धावा महत्वपूर्ण निर्णायक दोन चेंडू या षटकातील बाकी यावेळी मात्र पंचांचा दोन धावांचा इशारा निघतोय सात चेंडू आणि पाच धावांची आवश्यकता उरते या चेंडूवर कोणतं उत्तर येईल दिव्येश धुरी याच्याकडून हे देखील पाहणं औत्सुक्याचं असेल सात चेंडू पाच धावांची आवश्यकता या षटकातील शेवटचा चेंडू षटकाची सांगता करणारा समाप्ती करणारा चेंडू अर्थातच भैरवी घालणारा चेंडू यावेळी मात्र फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे फेक केले जाते थोडस गलतानपणा पाहायला मिळतंय दोन धावा लिहिल्या या पूर्ण होत आहेत आणि दोन धावेनं समीकरण असेल सहा चेंडू तीन धावांचं सहा चेंडू तीन धावा हे समीकरण कोणता गोलंदाज येईल हे देखील पाहणं महत्वपूर्ण असेल तीस चेंडू तीस धावांची आवश्यकता आणि सामना येऊन ठेपतोय सहा चेंडू तीन धावांवर दुपारच्या रणरणत्या उन्हामध्ये शास्त्री नगर प्रीमियर लीग 2024 दुसऱ्या पर्वामध्ये तिसऱ्या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारेल अजूनही चित्र स्पष्ट होत नाही आहे कारण क्रिकेट आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही शेवटची धाव निघत नाही तोपर्यंत मात्र भाकीत करणं हे धोक्याचं ठरत आहे गोलंदाजी मार्कवर पाचवा षटक घेऊन निर्णायक षटक घेऊन भैरवी घालणारे षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर चिराग शेट्टी चिरागकडे क्षमता आहे गुणवत्ता आहे अनेक वेळा असे कारनामे त्यानं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून करून दाखवलेत पुन्हा एकदा सज्ज झालाय आपल्या घरच्या मैदानावर घरच्या रसिक प्रेक्षकांसमोर सहा चेंडू तीन धावांचं रक्षण करेल का कोणता खेळाडू हिरो ठरेल या सामन्याचा विचार करता स्ट्राईकला नितीन सावरकर नॉन स्ट्राईकला कैलास तावडे गोलंदाजी मार्कवर चिराग शेट्टे चिराग शेट्टे बिल्डिंग नंबर 17 17 पे खतरा होईल का जर्सी नंबर पण 17 यावेळी मात्र
फुल टॉस चेंडू वर आक्रमण अर्थात सामन्यावर विजयश्री संपादन करतोय डीजी वॉरियर्स क्रिकेट संघ। तीसरा सामना समाप्त होतोय, धन्यवाद।